كنج بهاري جاي Krishna, Krishna, Hare Hare.
सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्विताश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते
తపకాంచన గౌరాంగి రాధే వృందావనేశ్వరి వృషభానుసుతి దేవి ప్రణమామి హరి ప్రియే నమో మహావదాన్యాయ కృష్ణ ప్రేమ ప్రదాయతే కృష్ణాయ కృష్ణ చైతన్య నామ్నే గౌరత్విషే నమః వచ్చకల్పతరుభ్యశ్చ కృపా సింధుభ్యైవ చ పతితానాం పావనేభ్యో వైష్ణవేభ్యో నమో నమః నమః విష్ణు పాదాయ కృష్ణ ప్రేష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామినితి నామినే నమస్తే సారస్వతి దేవి గౌరవాణి ప్రచారిణే నిర్విశేష శూన్యవాది పాశ్చాత్య దేశ తారిణే జయ శ్రీ కృష్ణ చైతన్య ప్రభు నిత్యానంద శ్రీ అద్వైత గదాధర శ్రీవాసాది గౌర భక్త బృంద హరే కృష్ణ 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 హరే హరే రామ హరే రామ 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 హరే హరే మూకం తులసి వాచాలం శ్రీగిరి హరే కృష్ణ తరపున సర్వాంత హార్దిక స్వాగతం సర్వాంత హార్దిక ఆభార్ आपण एवढं उंचावर उभारल्या वाट बघत नाही काल खाली होत आता उंच तरी हरकत नाही चांगली गोष्ट हे ठिकाणच हे गोपाळपूर आहे गोपाळपूर धाम की तरी गोपाळपूर एक साधारण ठिकाण नाही याची कथा फार महत्वाची तुम्ही कथा ऐकली पण असेल आणि ऐकली पण असेल पण इथं आलं म्हणजे त्यानिमित्तानं कथा ऐकणं खूप महत्वाचं आहे तर असं म्हटलेलं आहे जेव्हा द्वारकेला प्रसंग द्वारका द्वारका माहित तुम्हाला गेलं द्वारकेला कोण कोण गेलं द्वारकेला बरे जण गेला बाकीचे जायचे जाऊन एक जायचे आणि मग झाला असा की द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा होते 5000 वर्षापूर्वीची घटना तेव्हा काय झालं भगवान श्रीकृष्ण असताना तिथं नेहमी चिंतन तर राधारणीचं आणि गोपींचं व्हायचं सर्वात राणीने म्हणतात आम्ही एवढी सेवा करतो यांची तरी पण आमचं आठवण काढते रात्री झोपेत पण राधे राधे गोपींचं नाव घेतात आणि इथं काय झालं रुक्मिणी पटराणी भगवंताची तिथं नसताना काय झालं राधाने त्या गोपी सगळ्यांशी बोलणं सुरू झालं असंही म्हटलेलं आहे की नारदमुनींनी सांगितलं म्हणजे कोणा सांगितलं ब्रजवासीला सांगितलं वृंदावनच्या सांगितलं तुम्ही काय करा तुम्ही कृष्ण येत नसेल तुम्ही जा तिकडं बरोबर घ्या कृष्ण इथे येत नसेल तुम्ही जाणार काय करत बेटा असं करू शकतो मग ते तिकडे गेल्या नारदने सांगितलं कृष्णा जाऊ तिथं ते गोपी आले ते काय तुम्हाला जणू काय आपलं काय तिकडे घेणार नाही आले सारखं नारदने काय कमाल आहे ते शुद्ध भक्त आले म्हणणार ते पोचले तिथं गोपी कृष्ण पोचले पण आता द्वारकेत महालात वगैरे बोलवण्यापेक्षा कसं केलेलं बरोबर चर्चा होणार उगाच गावात त्यापेक्षा मग कुठं केलेलं बरोबर बोलू ना आपलं गोपी तालाव म्हणजे ठिकाण गोपी तालाव गोपीचंदने राहून शिकत येत तिथं लिला केल्या आणि बाकी राणाने पण सांगितलं नारदमुनीने कृष्ण बघितला ते आले गोपाळचे त्यांच्यावर सगळ्या राणीने बघताना बरं वाटलं पण रुक्मिणीने ते बरं वाटलं मी एवढी मोठी पटराणी असं असून सुद्धा एवढी मोठी पटराणी असून पण ठीक सांगितले पण रुक्मिणीला वाटलं एवढी मोठी पटराणी मी आणि काय झालंय म्हणायचं प्रत्येक पुरुषाची बोलत काय बरोबर नाही रुसून निघाले कुठं आली रुसून कुठं आली रुसून तिथं नाही तिथं कुठं माहिती ठिकाण दिंडीवन काय नाव तेव्हा दिंडीवन नाव होतं तिथं आली तुम्ही दिंडीवन बघितलं म्हणजे दर्शन केलं अशी तपासा करत असेल मांडी घालून मांडी घालून रुक्मिणी एकाच ठिकाणी फक्त इथं जागा तुम्ही गेला नसेल तर चंद्रभागेच्या इकडे आपण इस्कॉनच्या इकडे प्रभात घडत होतो ना तिकडच्या जर बघितलं डावीकडे पुंडलिकाच मंदिर आणि थोडा तर उजवीकडेच रुक्माई बसलेली तिथं आहे शक्यत जाऊन येऊन तर त्याचं परिक्रम करेल मग तिथं बसले दुसरं तिथं आले
कृष्णांच्या रथ रुक्मिणी समजून काढा जायचंय पण आपण फक्त एका दगडा दोन पक्षी कधी एका दगडा तीन तीन पक्षी पण होऊ शकतो. भगवंतर काय विचार केला माहिती का, आता चाललो तर रुक्मिणी समजून काढायला जातात अजून काही दुसऱ्या सेवा करून घेऊया पण निघाले तिथं आधी गोकुळात आले. भगवंत कुठं आले? गोकुळात आले. आणि गोकुळातल्या बाळ गोपाळांना गाई वासरून घेऊन आले. कुठं आले माहिती? इथंच आले. पण येताना यमुना ती म्हणाली ते सगळं घेऊनच आले आणि मी तर काय करू मग ती पण निघाली. पण ती कुठल्या रूपात निघाली माहिती का? फुलांच्या रूपात पुष्प पुष्पाच्या रूपात आली यमुना नदी. इथं आल्यावर काय झाली ती जल रूपात आली आणि मग पाणी जल रूपात तिचं नाव काय झालं? यमुनेचं इथं पुष्पावती नाव झालं पुष्पावती. आणि गोवर्धनाने विचार केला मी सगळं गोकुळच घेऊन चालेल आणि मी काय करीत गोवर्धन पण आला गोवर्धनात बसलोय इथं चालतंय गोवर्धनात बसलं का वृंदावन पण इथं असं करायचे सर्व त्यामुळे गोवर्धन बनवत आहे आणि साक्षात मग काय केलं माहिती का आल्यावर एवढे सगळे आल्यावर बसून पडत राहणार आहे पाहिजे ना काहीतरी पाहिजे मग सर्वात तिथं कारा केला कुठं ते विष्णुपद ठिकाण गायींची वासरांची भगवंत सगळे चरणची नोंदलेले तिथं त्यांनी काय केलं काला गोपाळा काला केला आणि करून सर्वांनी खाल्लं आणि मग तिथनं मग भगवंत पुढे कुठं आले माहिती त्याच्यानंतर रुक्मिणी समजून काढला तर तिथे अजून दुसरा गेला नव्हता. मग म्हटल्याचा पुंडलिक नावाचा माझा भक्त आहे त्याला दर्शन द्यायला जाऊया आणि पुंडलिक आई वडील सेवा करत होता. आई वडील कोण होते? असे खाणारे पिणारे होते बरं का? लोक म्हणतात आई वडील सेवा केली पुंडलिकाने मग तुम्ही बाटल्यावर बाटल्या आणि म्हणतात तुझ्या वडील सेवा खाणं पिणं असं सगळं करायचं पुंडलिकाने आई वडील म्हणतात पुंडलिकाच्या आई वडिलांकडे तसं पाहिजे व्हायला पाहिजे सर्व आई वडील मग हा अधिकार सेवा करून घेतला. मग आधी पुंडलिक तर म्हणत नव्हतंच पुंडलिकाच्या आई वडील म्हटलं अरे पुंडलिका आम्हाला काशीत जाऊन यायचं रे असं ऐकले काशीला एकदुसरी जायला पाहिजे मग आम्हाला जायची इच्छा आहे कसलं काशी काय नाही हेच काशी तुमच्यासाठी. मग दोघांनी विचार केला की हे काय घेऊन जाणार नाही आपण चौथे निघाल करू पुंडलिकाची पत्नी विचारलं अहो ऐकलं काय म्हणे काय म्हणे मला काशीला जायचं आहे होय ना घोड्यावर सुधारतो ते तेव्हा बोलतात घोड्यावर येऊन गेलो आणि मग थोडं झालं की पुढे गेले अंधार अंधार झाला त्याच्या आधी काशीची वाटच माहिती असं बोर्ड नसेल बरं का इकडं एवढं गोपाळपूर एवढ्या अंतरावर असं काही नसेल पुरी बोर्ड कुठे बोर्ड नव्हता पण ते एक आश्रम होता आश्रम कुणाचा आश्रम होता का नाही कुकुट मुलीचा आश्रम कुणाचा आश्रम कुकुट मुलीचा आश्रम होता. आणि त्या आश्रमात तिने म्हटलं होतं आश्रम दिसत जाऊ विचार आहे कुकुट मुलीचं बसले होते फार थोर भक्त होते पण पुंडलिकर माहिती कसं बोलायचं पुंडलिक काय म्हणलं माहिती का हो महाराज काशीची वाट कुठे आहे पण ते असं म्हटले नाही समजे होतो ते म्हटले बघा तिने परीक्षा केली मुद्दाम काय म्हटलं मला काशीवर काहीच माहिती आई वडील सेवाकडे एवढंच माहिती मुद्दाम त्याला हे करण्यासाठी पण त्याला कळलं नाही तो म्हटला एवढे मोठे महाराज काशी माहिती असं कसं होईल चल म्हणे आपणच बघूया दुसऱ्या कोणाचे निघाले थोडा तर अंधार झाला पुंडलिकाची पत्नी म्हटली लई अंधार झालाय म्हटले नाही खूप अंधार झालाय मला किती वाटू लागली मग काय करायचं कुठे जाऊया आपण कुठं राहायचं आता होते काय समजीत जाऊया पुढे त्या कुठ मुलीने म्हटले राहायचं होईल काही तर तरी असं म्हटलं नाही आता कसं आलं आता राहायचं सोय होणार नाही असं नाही म्हणत आता कसं लाईन वर आलं असं नाही म्हणत काय म्हटलं का त्याच्या काही सोय पण एवढंच की माताची तुझी वेगवेगळी सोय त्रिपुरुषाची काय असतात तिने आणि मग कोणती काय खोली जरा मागं केलं आहे तरी पाहिजे आणि सीझन नसेल होती कदाचित वारी वगैरे नसेल त्यावर मोकळंच होतं आणि पुंडलिक येतच होता कडी लावून मोकळा आणि मध्यरात्री 12 वाजता काय झालं माहिती का आत्मकडी लावलेली आत्मकडी लावून बाहेर लोक उघडत काय आणि असं तुम्ही झोपला एकच आणि आत्मकडी लावून झोपलाय अचानक दार उघडलेले 12 वाजता 12च वाजणार आपले घड्याळातले 12 आणि आपले 12 एकाच वेळेस मग त्यांनी काय केलं दार उघडत लॉटरच टाकूला जातो कोकऱ्यात बघला बघत आणि काय झालं त्या आतमध्ये की स्त्री आल्या कोण उपयोग कोण पिसारा एकदम भयंकर दिसतो घाबरला कोण असेल रे आणि आतमध्ये आत आल्याने काय केलं पहिलं काय केलं माहिती झाडू घेतलं तिघांनी
झाडू म्हणजे झाडू लागला आश्रम आश्रम झाडू लागल्या आश्रम झाडू झालं काय झालं माहिती त्यावेळेला आश्रम झाडत असं काय झालं हळूहळू त्या चंद्रामध्ये परिवर्तन होणार तिथं म्हणजे गोऱ्यापा तेजस तेज प्रकट होणार नाही त्याचं त्याने विचारलं काय कमाल आहे असं कसं बदल झालं ते मद्रासचे चेन्नईचे एखादी कोणतरी केस केली होती कोण कुठल्या कंपनीला माहिती का केस अशी केली म्हणे माझी पत्नी गेल्या 25 वर्षापासून तुमचा क्रीमला त्याला फरक पडला तर ते क्रीम काय फरक पडला म्हणून केस केली म्हणलं काय असं का फरक पडला बाबा मोतीने विचारलं फणकला म्हटलं आपण कोण आहात तर तिघे म्हटलं मी गंगा मी यमुना मी सरस्वती तीन नद्या होत्या व्यक्तिरूपात आले त्या नद्या म्हणे असं कसं काय झालं म्हणे एवढं असं तुम्ही आधीचं रूप म्हणे असं बदल कसं काय झालं ऐक म्हणे आम्ही तिघे नद्या आहोत आणि जे पापी लोक आहेत ते जेव्हा आमच्या नदीत स्नान करतात त्यांचं पाप जेवढं शक्य तर पेलं तो चालते म्हणे जेव्हा पाप पेलायपेक्षा जास्त होत आहे आम्ही काय करतो मग आम्ही साधू संतांच्या आश्रमात येऊन तिथं झाडलो का बरं तिथं जे साधू संतांचे चरण रोग पडलेसी ते आमच्या अंगाला लागल्यावर पाप निघून जात म्हणजे साधू संत काय करत आपला पाप आपल्याला पवित्र बनवतात तर सूर्यप्रकाश आहे एखादी घाण जागा असली सूर्याची किरण पडली काय होऊन जात स्वच्छ होते तसं ती सांगते आम्ही असं हे करतो नेहमी येत असतो आणि ऐक म्हणे समोर काय का तुला माहित नाही तुझ्या आईवडील फार मोठे भक्त आहेत कृष्णाचे आणि तू काय केलं त्यांना आणणं आणता तसं सोडून गेलास म्हणजे माफी माग आणि काय केलं चांगली सेवा कर भगवंत तुझ्यावर प्रसन्न होतील ते बघतील आपल्या भक्तांची सेवा हा करतोय म्हणून काय होतील तुझ्यावर प्रसन्न दर्शन द्यायला आहे मग ते म्हटलं की हो म्हणे क्षमा कुठं असून काहीच माहित नाही अरे यात आश्रमात आलेत म्हणे राहिले तुझं आहेत का म्हणे जा म्हणतो मग क्षमा मागा लगेच ते तिघे अदृश्य झाले तिथं म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे भक्ती बघून इथं आले दिसले नाही दिसले दिसत नाही तसं कोणा लगेच त्यांनी काय केलं गेले शोधला आई वडील होते तिथं पाय पडले क्षमा मागितले असं झालं म्हणजे काशी दाखवून आणलं पुन्हा इथं आल्यावर काय झालं सेवा करता 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 कोण आलं साक्षात भगवंत आले कृष्ण आले तिथं अरे पुंडलिका मी आले दर्शन द्यायला तुला म्हणजे थांबा जरा काय म्हणे मी तुमच्या भक्तांची सेवा करू लागले आई वडिलांची म्हणून काय करूया आपण थांबा थोडस आपल्याला खुर्ची भीती दिली साहेब खुर्चीवर बसा एक खुर्ची नव्हती काय बीट होती बीट ती बीट पण बिट्यात आणलेली नव्हती तुला भट्टी येतली नव्हती ती बीट म्हणजे कोण पण का इंद्र कोणता इंद्र होता इंद्र इंद्र काय झालं नाही का इंद्रला कधी भीती वाटते का त्या ढगाल्यावर भीत्याला भीती वाटत तोच ढगाल कधी भीती वाटते का इंद्राला कोणी तपस्या करू लागलं आपली खुर्ची हल्ली तर भीती वाटत त्यामुळे खुर्चीवर न बसलं बरं खुर्ची हल्यात पडत येते तर त्यामुळे झालं काय वृत्रासुर होते का सुद्धा वृत्रासुर दोन पुत्र एक आहे चित्रगीत महाराज वृत्रासुर दोन वेगळा प्रसंग आहे हा वेगळा वृत्रासुर आहे तीन दोन होते त्याला तपस्या करत होतो कशाची इंद्राचं पद मिळावं म्हणूनच इंद्राने आपल्या सेवकाला सांगितलं तुझा आणि काय कर मुंडकवड त्यांचं सांगितलं त्या राक्षसाचं मुंडकवडो आणि त्याने काय केलं येऊन काय केलं मुंडकं छाटलं ते ध्यानच होता डोळे मिटून तेव्हा जप करताना डोळे मिटून करताना झोप लागणार याची काळजी घ्या कोणी पण मुंडकं ओढून नाही शकितात सांगा हे घालू शकता हेल्मेट घालू शकता ते हेल्मेट काय तिथे उडवायला काही जाऊ शकतो असं एवढं घालावं चिलकं काळजी घ्या डोळे मिटून जप करा झोपू नका तर काय झालं मुंडकं उडवलं ते तीन शेजारचे होते डोकी खाली पडताना असं इंद्रा काय कळलेलं आहे ही तुझीच कमाल आहे पण तुला माहित नाही मी तुला शाप देतोय काय शाप आहे तो वीट बनून पड म्हणे इंद्र घाबरून गेला तो मध्ये झाला त्याचा इंद्र घाबरला भगवंताला विष्णू भगवंताला म्हणजे चिंता करू नकोस इंद्रा मी काय करेन तू वीट बन पण कुठे वीट बंद पडशील पंढरपुरामध्ये जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर हे भौतिक जग हे भौतिक जग नाही आहे आपण भौतिक जगात नाही आलो हे दिव्य आध्यात्मिक जग आहे आपण आपले या डोळ्यांनी बघताय ते चष्मा घातला म्हणजे काय
दिव्य दिसत नाही दिव्य दृष्टी मिळाली ते दिव्य दृष्टी कोणते माहिती ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः आध्यात्मिक गुरु आपल्या ते दिव्य दृष्टी प्रदान करतात नंतर काय झालं मग तिबीट बंद पडलं किती काळ आता किती काळ असून तुम्हाला माहित झालं आणि भगवंताची योजना ना ती वेट कुठं होती ते पुण्य का 30 मिनिट मिळाली आणि वेट म्हटलं थांबा म्हणे दिलं आणि भगवंताला माहिती सगळं भगवंत चरणात स्पर्श केला असं कुणाला केलं तुम्ही स्पर्श चरणात अविद्या शिळा बनली होती पण चरणात स्पर्श कसा इंद्र प्रकट झाला इंद्र स्तुती केली भगवंताची निघून गेला स्वर्गात स्वर्गवासी आहे ते सगळं केलं आणि परत प्रसंग म्हटलं अरे पुण्य आलोय काहीतरी वर माग त्यांनी काय म्हणलं तिने कशाला वर मागू साक्षात तुमचे भक्तच माझे आवडीत झाले त्यांची सेवा मिळत तुम्ही आलाय म्हणजे काय पाहिजे तुम्हाला आपण असं दिसतच आणले थांबा थांबा एक मोठी कुठलं पाहिजे मला कोलगेटचं फ्रीज नाही कोलगेट गोदरेज गोदरेज काय माहित नाही आपण नवीन काय लिस्ट मागितली आपण टीव्ही द्या हे द्या तुम्ही सगळंच मागित असतो गाडी द्या बंगला द्या पण त्यांनी तसं मागितलं म्हटलं आग्रह केलं अरे मग म्हणे मी का वर मागा सांगतो कारण मी जेव्हा दर्शन येतो वर देतो कारण भविष्यात लोक फसवणार आहेत मला कृष्णच दर्शन झालं म्हणतील त्यांना काय विचारा असं आहे का काय वर दिला सांगा दर्शन देणं एवढं घेणं सोपं भगवत दर्शन करणं सोपं नाही एवढं पतंडिक म्हटलं असं आहे का माझं काय तुम्ही तिथंच थांबवतो भविष्याचे भक्त येतील चैत्रवाणीच्या निमित्तानं आणि सगळ्यात त्यांची वाट बघत थांबा म्हणत काय करा वाट बघत थांबा आणि त्यांच्याविषयी कृपा करा आणि शंकराचार्य आपल्या पांडुरंगाष्टकामध्ये म्हणतात काय म्हणतात की भगवंत वाट बघत थांबले तर दुसरे काय थांबतात की काय की जे कोणी पांडुरंग म्हणतात मी का कमरे राग केले तुम्ही जो कोणी माझं शरण घेईल त्याच्यासाठी आता भवसागर आहे ज्या भवसागरात दोन गटाने खाऊ लागलं तो भवसागर केवढा राहील माहिती कमरेत का कमरेत पाणी असं जाऊ शकतो झालं तर अशी कृपा आहे आणि चरणाचं प्रत्येक दर्शन फक्त इथंच आहे जगात कुठंच आहे गावाऱ्यापासून तिथं भगवंत इथूनच बघायचं असतं परत पण ते भगवंत येतो आपलं आपल्याला नवीन ठिकाणी गेलं आपल्याला बालाजी दर्शनाला आपल्याला कळत नाही नेमकं कुठं गाभाऱ्याचं आपलं इकडे बघत असणार औषध कुठेही दर्शन होते का सर माणसं होते का एवढे तांबू लावले गेलं सुद्धा इथं इथं कसं नाही जाऊन चरणावर डोकं ठेवून ते ओढत असतात कोण आपल्याला एवढं विचार करायचं नाही ते आपल्याला ओढत असत पोलीस हा आलिंगन येतो जमानाचा आपला अभिषेक होतो अभिषेक पण जवळ कमी झालेला आता हळूहळू अशी एक वेळ येणार कलियुगामध्ये की आपण भगवंता चरण पण दिसणार नाही तेव्हा तोंडाचं नाव पण येणार नाही आताच येते नाव तेव्हा काय लागेल आताच नाव घ्या नाव घेत असं लढायला पाहिजे पण नाव घ्यावं लागतं म्हणून लढतं आपण अशी अवस्था आहे की फोन आला दिंडीवर घेणार का आला वाटतं फोन यायचं सत्संग लिया प्रवचन लिया मग आलं वाटतं फोन प्रवचनाला माझा फोन कर काय नाही मी तुला बाहेर येत का देऊ शकत बाहेर कुठं भेटल अहो किती बाहेर आहे म्हटलं ना आता चालवलं किती एक फोटो लोकांवर सपोर्ट असं नाही त्यामुळे आपलं भाग्य खरं तर एकतर मनुष्य जीवन मिळणं फार दुर्मिळ आहे त्यातनं भगवंताची भक्ती करायची इच्छा होणं हे अजून दुर्मिळ आहे आणि त्याच्याच दुर्मिळ म्हणजे योगी आध्यात्मिक गुरु भेटणं एकदम दुर्मिळ आहे फसवणूक करणारे भरपूर आहेत पण तिन्ही गोष्टी मिळाल्यात आपल्याला मनुष्य मिळाले भक्ती करायची इच्छा पण झालेली आहे आणि श्री प्रभुपादांसारखे आध्यात्मिक गुरु आणि त्यांचे शिष्य ते आपल्याला भेटले अजून काय पाहिजे एवढं सगळं सोनेपी स्वागत माहिती का सोनेपी स्वागत म्हणजे काय नुसतं अंगठी नाही ते खडा असं की नाही ते खडा त्यांच्यात बसवतात की जेव्हा अंगठीमध्ये तेव्हा त्यांना जास्त सौंदर्य वाटतं नुसतं खडा पण आहे चांगला पण अंगठी ठेवून जास्त सौंदर्य वाटतं की आपण म्हणतो ना दुग्ध शर्क राजो माहिती का नुसतं दूध आहेत पण साखर टाकून अजून चांगलं खोडी सकटाचं अजून चांगलं त्यामुळं असं सगळं योग जुळून आलेलं आहे नुसतं योगायोग नाही आहे योगायोग नाही भगवंताची योजना आहे तर भगवंताने आपल्या सर्वांना बोलून घेतलं इथं तुमची पूर्वजन्माची भक्ती आहे याजनाची भक्ती बोलून
आणि सारंजण अजून नुसतं बसून बोलतोय तुमच्याशी. पण तुम्ही सगळं तपस्यातून आलेला आहे. तपस्येने तापलं आपलं शरीर, शरीर नाही तर आत्मा शुद्ध होतो. तर त्यामुळे प्रयत्न करा दरवर्षी नाही तर काय संकल्प घ्या. संकल्प आला आहे दुपारी, पण संकल्प आपल्याला केलं तेवढं घ्या. काय म्हणतात रोज 64 माळा करणार आणि घरी एक माळतो असं संकल्प घेताना थोडं सांभाळून घ्या बरं का. हा तो चहा कॉफी तंबाखू सगळं सोडणार आणि उद्या पाणी सगळं सोडणार. एकूण आला तर चिंतित नाही बघता होता तर बायका चिंतित. तरी पण फार मोठं पण संकल्प घेतो काय तुला भेटत काय करायचं संकल्प तुझं जातो ते नदीमध्ये पाणी सोडलं म्हणजे असतो तो संकल्प घेतला. चंद्रबाई सोडतो रोज वाटा संकल्प घेतला पण आपण कमीत कमी 16 माळा रोज करा. म्हणजे हात वर करण्याच्या संकल्प घ्यायचे फक्त खात्री करा. आणि भक्तांनी नेहमी एक मुख्य आहे की सत्संग सोडू नका. कुठं मिळत तेव्हा काय करा भक्त भक्तांचा संघ सोडू नका. मग आपण मुंबई तुम्ही गेलाय मुंबईत लोकल मध्ये जायचं असेल काय करावं लागत ते घेऊन जातो उतरला तेच उतरवून ठेवतो. जसं भक्तांसंग राहिलं ना आपोआप सगळं घडून येईल. काय जास्त प्रयत्न करायला लागणार नाही. पण भक्तांसंग सोडला ना तुम्हाला ते एक पाळामध्ये तुम्हाला एक काहीतरी मन उचलल्यासारखं वाटत. पण जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा भक्तांसंगी जप करा. नसेल तर भक्तांच्या आठवण करत जप करा. तुळशी जवळ जप करा. प्रभुपाद आहे एवढं सगळं दिलं आता ताट वाढून दिले खातच नाही. भूक लागली भूक लागली खा. ओ भूक लागली अरे खा ना. हो भूक लागली भूक कमी कसं होणार ते खायला पाहिजे. तसं ते जप माळ खाऊ नका. काय प्रश्न कोणाचे कृष्ण सर जनाबाई. हा जनाबाई सर जनाबाईचं काय झालं का तिनं सर आळ घेतला होता. कसा आळ घेतला पाहिजे चोरीचा आळ घेतला होता. आता ते जे गौरी आहेत तिच्या शेणकुटात त्याचं पण कसं आहे शेणकुट माहिती का तुम्ही गेलं दर्शन केलं ना जातो पण आहे जातं कसं असं झालंय तसं ना. काल भगवंताला माहित नव्हतं वाटतं नाटकामध्ये भगवंत असं दळत होते त्यामध्ये पीठच मिळालं नाही कोणाला. ते भगवंत पण तुम्हाला माहित नाही ते असं दळल्यामुळे कोणतरी मला सांगत होत तसं नाही प्रभूची शिवदेव संदेश प्रभू काहीतरी बघत असतो म्हणे असं दळल्यामुळे काय झालं म्हटले ते पीठ मिळालं नाही म्हटले असं काय नंतर आता असं दळून नंतर पीठ तुम्ही घेऊ शकता. तिथं आता तिथं ते जनाबाई एवढी सेवा काल होईल ना सकुराईचं छान वाटतं ना आता सुंदर तिथे सकुराईचे सासूबाई एकदम वाटत हट्ट सासूबाई आता चांगली भूमिका केली आहे तर दादाजी अरे चांगली भूमिका केली तर असं शिक्षिका असतील असं वाटतं बहुते त्यामुळे बोलायचं ना अभ्यास आहे चांगलं नाटक खूप छान झालं पाहिजे. तर काय सांगत तुम्ही भगवान स्वतः यांची सेवेला जेव्हा मी जात मदत करायची. पण एक लक्षात घ्या आपण असं अपेक्षा करायची नाही की भगवंत माझ्या कामात मदत करतील. ते अपेक्षा करत नव्हते तर भगवंतच राहत नव्हतं येत होते. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्याला पण भगवंत मदत करत असतात आपल्याला कळत नाही कधी एकदम फटकन होऊन जातात हसवस काय झालं बघा मी केलं नाही कधी समजून भगवंताने म्हणून म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात म्हणे की अगर तू अगर मेरे नाम मे तो मैं तेरे काम मे तू अगर मेरे नाम मे तो मैं तेरे काम मे तू अगर तेरे काम मे तो मैं मेरे धाम मे. म्हणजे भगवंताचं नाव घेत राहिलं आपलं काम असं होऊन जात. पण आपलं भगवंत नावच नाही घेतलं छोटं काम पण फार अवघड वाटतं आपल्याला. पण जरा भगवंत काय करायचे मग गळायला मदत करायची. आणि शेणकुटे लावले होते असंच एकदा ते शेजारच्या ती म्हटले सगळे माझेच म्हण भांडण झालं आणि नेमकं त्याला कोण आलं नाही तिथं बघायला कोण आलं तर नामदेव महाराज होते एकनाथ महाराज कबीर आले होते बरोबर त्याला भेटायला आले बरोबर बरेच वेगळे प्रसंग आहेत. तुम्ही म्हटलं की कुठची सांगतो म्हणजे जनाबाई ती आपल्या शेणकुट्यासाठी भांडू लागली नंतर तिला विचारलं म्हणजे पंच सगळे बसले मग कसं ओळखायचं काय नाही ज्या शेतकरी कानं लावत आहे मी त्यातनं जर विठ्ठल विठ्ठल लावत का माझं कबीर पण थोडं असं कसं का आणि खरंच लावलं काय झालं काय ऐकू आलं
ते विष्णुपद आहे तिथं जवळ एक मंदिर आहे त्यात आत नारदुनी असतात
سامي قانتا سامي ورسو غوباكا هوتا سجلتي باتا 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 سجلتي إلى كذا سوّات تجنس كريدة، هذا ده كون سامي جنبي ده سوّنا، هذا نيتا. هذا كذا سؤال، تعيشوا، ما تعيشوا. ها؟ كون تجنس كذا سؤال تجنس هذا كذا. ماينا دوني كذا شيء كايتر. ماينا دوني كذا شيء كانت تيجي برمانة، كارن برتيك ماينيا مدة، سلعة تيجي كابلة تا، إكتا أموسي نتري، كارا شوكلاني كريشنا بخشمان تا، كارن شوكلا بخشمان جي كاسة، بوني ميكر دانا، أني كريشنا بخشمان جي أموسي كار دانا، يا مودي دون دون تيجي تا برتيك تيجي، بعدها برتيك بدا لي، أموسي نتري، برتيك بدا، ويتيا تريتيا تي، كورش كاسوة شكلها بارز فرشكا. And Lakshmi will have a direct contact.
पण नुसती जर परत महाराष्ट्रात येणार कोल्हापूर महाराष्ट्र तर त्यामुळे काय केलं बरं राम मिलन ते काय केलं का जो केवट होता केवट केवट म्हणजे नावाडी तो घेऊन चालला होता भगवंताला आणि मग त्याने सांगितलं तो निषाद राज होता ना गुहक राजा त्याने सांगितलं तिकडे डावे म्हणे प्रभू रामचंद्र यांना तू परेर घेऊन जा तो म्हटला माझे गट काय गट आहे कुठली मी असं ऐकलंय या प्रभू रामचंद्र चरणस्पर्श होऊन दगडाची काय झाली स्त्री झाली आणि इतर माझ्या नावेला स्पर्श करून नावेची स्त्री झाली तर कसं करून घे आधीच आहेच घरात परत अवघडच्या काय काय उपाय उपाय ह्याच आहे तुमची चरण स्पर्श धुवून येणार पाय स्वच्छ धुणार आणि पुसून येणार एक पण कळ चालू राहणार मग आपण खरं तर कोण होतं आधीच जर म्हटलं शिरसा कासवच केवट बनला बघून म्हटले पायाला हात कसा पाय चालू धुवू हवा तेव्हा म्हटले मी भगवंत असं त्याला त्याला करून घेतलं त्याची इच्छा पूर्ण केली आणि दुसरा मुद्दा सांगतो आपण ते परिक्रम ज्याच्यामध्ये असं म्हणजे तुम्ही जर भेटवलं ना नाम घेता वाटत आली येतो पावलं पावली हे 20 वर्ष तुमच्या ह्याच्यात निरम तर असं म्हणजे भगवंताचं नाव घेत एक एक पाऊलच चालत आपण एक एक यज्ञाचं पण मिळत आता कलियुगाचा कोणत्या येते संकीर्तन यज्ञ तर एक आपण नाम घेतच चालतो की जप करतो कीर्तन करतो तर चालल्यामुळं काय होतं तपस्या होते आणि चालल्यामुळं भगवंताची प्रदक्षिणा होते आता तुम्ही आरण्यातून इथं तारादारा इथं कुणा प्रदक्षिणा करणार इथं कोणा परिक्रमा करणार पंढरपूरची हे सगळं केल्यामुळे करणार भगवंताचे धामामध्ये काय समजते का धामामध्ये प्रत्येक कणाला भगवंताचा स्पर्श होत असतो त्यामुळे आपण ते धामामध्ये चालल्यामुळे करणार आपल्याला पण भगवंताचा स्पर्श होतो म्हणून ते महत्वाचं अजून कोणाचा प्रश्न प्रभू काळाबद्दल थोडं सांगा की 28 युग आणि भगवान कधी आले इथे तर युगे 28 मिनिटेवर युग म्हणतात एक डायरेक्ट अर्थ काय 28 युगापासून दुसरा अर्थ असा आहे शास्त्रोक्त अर्थ की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती माहिती किती काळाचा असतो माहिती पण माहिती कलियुगाचा कालावधी माहिती सर्वांना 4,27,000 राहिलेत होता 4,32,000 वर्षाचा काळ असतो कलियुगाचा त्याच्यात तेवढेच मिसळ्या किती होतात 8,64,000 तेवढा काळ द्वापरयुगात असतो त्यात पुन्हा 4,32,000 मिसळ्या किती होतात किती होतात जे काही 12,96,000 त्या पुढे 4,25,000 मिसळ किती होत 17,28,000 एवढं काळ झाला काय झाला 4 युगाचा त्याला 1,000 नाही गुणायचं टेन्शन घेऊ नका 1,000 गुणायचा समजा जेवढा काळ जो आहे तेवढा ब्रह्मदेव 1 दिवस किती 1 दिवस त्याला 1 दिवसाला म्हणतात कल्प काय म्हणतात कल्प ब्रह्मदेवच्या एकांशाला एक कल्प म्हणतात तेवढंच माझी एक रात्र ब्रह्मदेवाची एवढं मोठं 100 वर्ष असं आता ब्रह्मदेव किती वर्षाचे म्हणजे आपल्या प्रमाणे 50 वर्ष झालं 51 वर्ष लागलं त्यांचं तर त्या एका कल्पामध्ये किती माणूस आहेत मनू म्हणजे मनुष्य जीवन आहे मनुष्याचे जनक मनू 14 मनू असतात एका दिवसामध्ये एका कल्पात 14 मनू असतात त्या प्रत्येक मनूच्या काळामध्ये भगवंत अवतीर्ण होत असतात आणि विषय कधी अवतरण होतो नाही का वेगळे अवतार असतात पण हा जो कृष्ण मूळ रूपात कधी येतात माहिती आहे की ब्रह्मदेवच्या एका दिवसातला जो 7वा मनू असतो 7वा मनू त्याला मन्वंतर म्हणतात 7व्या मन्वंतराच्या 28व्या युग चक्रामध्ये भगवंत होतात व्यापारी युगात जे आले कृष्ण मूळ रूपात आले तेच कलियुगामध्ये चैतन्यवतूचा मूळ रूपात आले कोण म्हणजे कृष्ण प्रत्येक व्यापारीगात येतात पण मूळ रूपात येत नाही जे बासरी वाजवणारे कृष्ण नेहमी चतुर्भुज रूप येतात पण या 7व्या मन्वंतराच्या 28व्या द्वापरयुगात मूळ रूपात आले आणि 8व्या कलियुगात पण आले म्हणजे हे जे कृष्ण उभे जातात ते श्यामसुंदर कृष्ण पण येते म्हणजे बाळ गोपाळ घेऊन आले की नाही तेच कृष्ण थांबले तिथं म्हणजे चतुर्भुज रूपात पण दर्शन देऊ शकतात
دیوگوزن باتون دیوشن اپلے ہو رہے مشن اپن اسکوان جے بلتا دیوگوز کرشنا ورسی اپن بشیش اپلے تیا مو تصور درشن بھنو مڈ لے بھگوزن دونی پائجے مجھے کاٹی ہے تی کاٹی مجھے اچھے کاٹی تھی بار گو پانا دونو کاٹی کیوں دائی تھا نا گائی واسطر سٹی تی کاٹی ہے تھی اسی بشیش آنی بھگوزن نے شم کھانی کائی گیتے لے کمل گیتے لے پدم چکرانی کتا آنٹے لی تھا कमलाद्वारे भगवंत आशीर्वाद देतात आणि शंकराद्वारे काय करतात आता विशेष ज्ञान देतात भक्तीचं त्यामुळे भगवंत सुभाष भगत थांबलं जातं असं विशेष वैशिष्ट्य आणि मी तुम्हाला आषाढीच्या वेळेला असं म्हटलंय आषाढीच्या वेळेला भगवंत त्याला श्याम रूपामध्ये प्रकट असतात आषाढी आणि या भागामध्ये मार्गशीर्ष महिने प्रत्येक महिन्यातल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष मध्ये एक महिना भगवंत तिथे असतात तिथे वास करतात आणि एक महिन्यात बरेच जण काय करतात आम्ही पंढरपूरच्या वतीने इस्कॉन पंढरपूरच्या वतीने पण जिथे जे भक्त सगळीकडचे मंदिराचे सगळे आम्ही भरपूर सगळे प्रसाद घेऊन येतात आणि ते येऊन इथे विष्णुपद अर्पण करतात भगवतोच्चरणावर ठेवून मग सगळे तो मागं जे ग्राउंड आहे ना सगळे प्रसाद घेतात प्रवत कीर्तन प्रवत होतात आणि त्यात सगळे भक्त आहेत याबद्दल जवळजवळ 100 भक्त होते देवगडीलांचे इस्कॉनचे भक्त होते आणि तिथं त्यामुळं कधी शक्य झालं तुम्हाला मार्गशीर्ष मध्ये कधी आला तुम्ही तर आवाज नाही ठिकाणी भेटा इथं भगवंत साक्षात असतो अजूनपर्यंत मी ऋषुनिका आले ना मी म्हणतो ऋषुनारी मग भगवंत ऋषवा काढायला अजून ते ऋषवा काढला नाही का राहिलंच की बरोबर बरोबर काळजी किती मला पण आता रुक्मिणीकडे आले भगवंत रुक्मिणीकडे आले आणि रुक्मिणी झालं समजून काढली नाही आता तिचा नुसता भौतिक जगाचा नुसता दिव्य भगवंताची लीला आदान प्रदान करतात भगवंत विरहातलं जे आनंद आहे त्या आनंदाचा अनुभव घेऊ इच्छितात नेहमीच सोबत राहिलं त्याचं काही एवढं वाटत नाही थोडं रुसून गेले की कसं प्रसाद बोलवायला जायचं हे करायचं भगवंताची लीला करतात तर त्यामुळे भगवंताने काय केलं समजून काढलं पती पण आली मागं म्हणजे जवळ नाही मागं थांबायचं सत्यभाऊ पण आले राधाने म्हणताना मागं थांबवलं का बरं इथं विशेष भक्तांचे थांबले हे विशेष आहे इतर ठिकाणी जोडीनं असल्यामुळे काय त्यांचं पण ऐकावं लागतं इथं तसं नाही फक्त भक्तांचं आहे त्यामुळे विठ्ठल भगवंत फार दयाळू लगेच भक्तांना भक्त आले खुश होतात भगवंत त्यामुळे दर्शन त्यांना शक्य असेल थांबा दर्शन घ्या व्यवस्थित आणि प्रभू साहेब एकत्र जावा त्यांचा एक अनुभव असं चैत्रवारीचे की आपापल्याच जातात ते काय चालेल प्रवचन काय ऐकतो नेहमी जन्म मरण तेच चाललेलं असतं सगळं माहिती आहे आम्हाला पाठ आहे सगळं जातात रांगेमध्ये मग जप करत नाही काय नाही मग तिथं कोण बळ तंबाक खातात तिथं तिथून बाकी ज्याला तिथं पाहिजे पाहिजे ते निघून जातात तिथे तसं होऊ देऊ नका हे परत आपलं एवढं सगळं धुतलेलं परत त्याच्यावर हे टाकू नका तर त्यामुळे आपण रांगेचं दर्शन विशेष श्री राधागोपाल तुमच्या सोबत राहा ते सांगते तसं ऐका आणि दर्शन व्यवस्थित घेऊन म्हणजे काय तसं नियोजन तसं करा तुम्हाला लवकर जावं लागणार असेल तुमच्या गाडी त्याने सांगून जा परत जाऊन सांगून ही पद्धत असते बरं का आपण वैष्णवचा निरोप घेऊन जायचं असतं सर्वांचा आशीर्वाद घेऊन जातो असं म्हणून म्हणजे परत बोलवा पुढच्या वर्षी लवकर या चालेल ठीक आहे गोपाळ कृष्ण काय म्हणजे बाकी हा तिथं भगवंत गोपाळ कृष्ण पहिलं ना तुम्ही त्याला बघितलं की विठ्ठलासारखेच आहेत कारण वेगळे नाही सर तेच आहेत ना त्याच्यावर पण शिकवतं की तेच भगवंत तिथं आले गोकुळात इथं आले आणि ते तिथं जाऊन थांबले पण भगवंत तिथं थांबवून जाऊन तिथं पण जाऊ शकतो त्यांना काय अवघड नाही कारण गोपाळ कृष्ण कृष्ण आणि तिथं त्याच्यावर तिथं हे पण आहे वाल बघ गाई वस्त्र पण तिथं म्हणजे साक्षात ते काय विभूज कृष्णच आहेत आणि चरण दर्शन इथं पण अवेलेबल आहे उपलब्ध आहे चरणात स्पर्श करू शकता ठीक आहे अजून काय चांगला प्रश्न इथं जेव्हा भगवंताने काला केला इथं त्यावेळेला देवता पण आले देवताला डायरेक्ट काय सहभाग घेता येत नव्हतं माशाच्या रूपात आले तिथं माशाच्या रूपात येऊन काय केलं नदीतनं ते हात धुतले सगळं खाऊ लागले तर खूप चतुर्भुज प्राप्त धाम धाम प्राप्त होते असं लाभ तर त्यामुळे आपण पूर्ण लाभ घेत आहोत अजून पण प्रश्न तरच वाटते ठीक आहे कुठलं वन आहे म्हणजे दिंडीत वन ते झालं हे पण दिंडीत वन आहे हे दिंडीत हे गोपाळपूर आहे भांडीर वन ते झालं भांडीर वन
एकच असतं मी ऐकलं नाही. ते जे विष्णुपद आहे ते गयाच्या मी गया नाही तर गया तिथं पिंडदान केलं जातं. चैतन्य महाप्रभू जिथं ईश्वरपुरीची भेट झाली होती त्यांच्या गुरुंची तर ते गया आणि हे विष्णुपद अभिन्न समजतात. तिथं जी विधी केली जाते ती जर विधी तर केली तोच राग होतो. गायला जायची आवश्यकता करून घ्यायची बघून असतो केली तर दर्शन केले केलं दर्शन करून घ्या. तरी पुढचं काय जेवण शहर हरी.